मंगरुळपीर पोलिसांनी तालुक्यातील पिंपळखुटा संगम या गावालगत एका आरोप्याकडनं 1.5 लाख रुपयांचा गांजा जप्त केलाय. तसेच आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. मंगरुळपीर ते पिंपळखुटा संगम मार्गावरती तरहळा या ठिकाणी एक जण वाहनात गांजा घेऊन जाणार होता अशी माहिती पोलिसांनी पिंपळखुटा संगम या गावाजवळ सापळा रचला. दुपारी 4:30 या दरम्यान पांढऱ्या रंगाची इंडिका अडवून आरोपी सलीम खान असद खान वय वर्ष 45 तरहळा यांच्याकडनं 1,40,000 रुपयांचा असलेला 13,700 ग्राम गांजा 1.5 लाख रुपयांचं वाहन असा एकूण 3,90,000 रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच सरकारी पंच शंकर शिंदे विकास वानखेडे यांचे समक्ष पंचनामा करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल झालाय. ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शन हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुनील गंडाईत अमोल मुंदे पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे मोहम्मद परसुलवाले संदीप खडसे अनंता डोलसे विठ्ठल उगले होमगार्ड उचित करपे आदींनी ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी विनोद तायडे न्यूज 24 वाशिम.